विद्या प्रतिष्ठान आणि डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित सरस्वती प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहाने सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे ओवाळून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. मुलांना खाऊही देण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पाठ्यपुस्तकांचंही वितरण करण्यात आलं. मुख्याध्यापक भोर यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. अनेक महिन्यांनी शाळा नियमित सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता. मित्रमैत्रिणींसमवेत सर्वांचे चेहरे खुलले होते. आज आपल्या सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यामंदिर केडगाव या ठिकाणी शाळेतील नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश सोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात शाळेत साजरा करण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण करून नंतर मिकी माऊसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चॉकलेट्स देऊन त्याबरोबर सर्व विद्यार्थ्यांचं अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आलं. सनईच्या सुरामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं औक्षण करून शाळेतील सर्व शिक्षकांनी फुलांचे जे हे का फुलांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्थेचे समन्वयक डॉक्टर रवींद्र चौबे सर यांनी देखील विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. त्याचबरोबर सर्व पालकांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वितरण या ठिकाणी करण्यात आलं. यावेळेस सर्व विद्यार्थी त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे पालक सर्व शिक्षक यांचं मोठं सहकार्य मिळालं आणि अतिशय सुंदर रीतीने या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. आणि सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मी स्वतः या अतिशय मनपूर्वक अशा शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना दिल्या. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.